नमस्कार मित्रांनो मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो मरण इतकं पोरकं आणि बेवारसही असू शकतं आजचा विषय करोना महामारी करोनामुळे अनेक लोक या जगातून अगदी प्रमाणे गेले त्यांच्या पार्थिवावर डोकं ठेवून कोणीही निरोपाचा हंबरडा फोडला नाही अखेरची सोबत देण्यासाठी जवळच्या चार लोकांचा खांदा त्यांना लाभला नाही सदैव गर्दीत रमलेल्या काहींना शेवटचा निरोप द्यायला तर पोटची पोरंही येऊ शकली नाहीत आयुष्यभर कर्मटपणे कर्मकांड कवटाळणाऱ्या का अनेकांच्या तोंडात अखेरच्या क्षणी पाण्याचा एक घोटही विधिवत पडला नाही कोणी पुढे न आल्याने स्थानिक यंत्रणेला त्यांची एखाद्या काळ्या कॅरीबॅगमध्ये परस्पर विल्हेवाट लावावी लागली ज्यांच्या भाडी हे भयान प्रारब्ध आला असेल त्यांच्या प्रियजनांसाठी हे सारं अनुभवणं विलक्षण वेदनादायी असेल कारण अशा पद्धतीने लोक शहरात कचरा फेकतात अमेरिका ही जगातील सर्वात शक्तिशाली महासत्ता या देशाकडे संपूर्ण पृथ्वी एकदा नव्हे किमान दहा वेळा नष्ट करण्याची क्षमता असलेली हजारो अण्वस्त्रे आहेत मात्र आज करोना लाखो अमेरिकन मारत असताना या महासंहारक अस्त्रांचा काही उपयोग झालेला नाहीये एका न दिसणाऱ्या विषाणूने जणू या महासत्तेचा दारुण पराभव केलाय भविष्यात जर कोणीही महासत्ता ही माणसं मारण्याच्या क्षमतेवरून ठरवली जाणार नाही तर ती माणसं जगवण्याच्या क्षमतेवर ठरवली जाईल त्यासाठी माणूस मारण्याऐवजी माणूस जगवण्याचाच विचार करावा लागेल हा इतका उदात्त विचार करायला भाग पाडले ते एका सूक्ष्म अशा विषाणूने करोनामुळे घायाळ झालेल्या जगाची हानी केवळ लाखो मृत्यू आणि करोडोबाधित इतकी जैविक नाही त्याशिवाय करोनाने संपूर्ण जगभरात घडवलेला उत्पाद फार मोठा आहे या नुकसानाची पैशात मोजदात करणे अशक्यच आहे अगदी अंदाजाने करायची झाली तर ती होते दहा ट्रिलियन डॉलर्स भारतीय अर्थव्यवस्था फक्त दोन पॉईंट आठ ट्रिलियन एवढीच आहे एका अदृश्य विषाणूमुळे साऱ्या जगाचं शटर दीर्घकाळासाठी खाली खेचावं लागलं आहे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोसळत आहेत अनेक उद्योगांची चाके कायमस्वरूपी थांबतील शाळांना कुलूप लागतील सारं समाज जीवन ठप्प झालं आहे पुढच्या काळात तर काही देशात करोनाच्या मुद्द्यावरून सरकारे गडगडतील जगण्याचं प्रत्येक क्षेत्र उद्ध्वस्त झालं आहे एक मच्छर आदमी को हिजडा बना देत आहे असं फिलॉसॉफिकल डायलॉग कधीतरी ऐकला होता मात्र एक अदृश्य व्हायरस आलम दुनियेची सर्वार्थाने कशी वाट लावू शकतो हे आता आम्ही अनुभवतोय यंदाचं वर्ष म्हणजे जणू सध्याच्या गतिमान आयुष्याच्या पॉवर प्लेमध्ये मेडन गेलेली ओहर या वर्षात आपल्याला व्यावहारिकदृष्ट्या भरीव असं काहीही करता येऊ शकणार नाही जगात सध्या सर्वाधिक तरुण लोकसंख्या भारताची आहे आणि अवघे एकोणतीस वर्षे सरासरी वय असणाऱ्या तरुण देशासाठी असं एखादं वर्ष निष्क्रिय जाणं हे प्रचंड मोठे नुकसान आहे आमच्या आयुष्याचा हिशोब मांडताना खरं तर चित्रगुप्ताने हे वर्ष मोजूच नये करोनासंदर्भात उपाययोजना करण्यात सरकार फेल गेलेलं नाही आहे फेल गेले आहेत ते नागरिक लोकांना जगवणं ही सरकारची जेवढी जबाबदारी आहे त्यापेक्षा ती जास्त आपली स्वतःची आहे येथे तसं होत नाही सामूहिक शहाणपण दर्शवणारे समाजभान आपल्याकडे नाही लोकांच्या डोंगणावर काठ्या मारून सांगावं लागतं दाबानो घरी बसा मास्क नाही लावला तर दंड होईल सरकार नियम आणि कायदे करू शकते पण त्यांचे पालन करण्याची मानसिकता लोकांमध्ये असावी लागते अन्यथा कितीही कठोर कायदा केला तरी लोक तो मोडू शकतात अगदी हत्तीच्या पायी दिले जाईल अशी घोषणा जरी केली तरी इथले लोक हत्ती कसा आहे हे बघायला बाहेर पडतील केवळ महाराष्ट्रात किती पोलिसांना करोना झालाय माहिती आहे सहा हजाराहून अधिक आपल्या सामाजिक जीवनात स्वयंशिस्तीचा प्रचंड अभाव आहे इंग्रजांच्या शिस्तप्रियतेबद्दल पुलं म्हणतात जिथे दोन इंग्रजी माणसं एकत्र येतात तिथे रांग तयार होते आपल्याकडे दोन माणसे एकत्र आल्यावर एक, एक पोलीस दादा उभा करावा लागतो सध्या पोलिसांना लढावं लागतंय लोकांची बेशिस्त आणि उडंटपुशी अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले नसतील तेवढे पोलीस या आपत्तीत गेलेत त्यांना कोरोनाने नाही येथील हवशानवशांच्या बेशिस्तीने मारले लॉकडाऊनबाबत देशाची आणि सरकारांची अवस्था एखाद्या कातावलेल्या बापासारखी झाली आहे घरात कोंडलेली पोरं वैतागलीत आणि ती सोडायची म्हटलं तर बाहेर कोरोना एखाद्या जहरी नागासारखा फना काढून डंक मारायची वाट पाहतोय ज्यांनी घरात थांबायला हवंय ते बाहेर निघतात आणि ज्यांनी बाहेर निघायला हवे ते घरातच थांबतात इथल्या सज्जनांची विधायकता निष्क्रिय आहे तर दुर्जनांची विघातकता सक्रिय करोना काळात फिजिकल चोऱ्या घरफोड्या बंद झाल्यानंतर चोरांनी वर्क फ्रॉम होमचे डिजिटल निष्ठेने पालन केले त्यांनी भर दिला तो सायबर क्राईमवर होय हे सारे केवळ देशद्रोहीच नव्हे मानवद्रोहीसुद्धा अशा भीषण आपत्तीच्या काळात अडलेल्यांची लुटमार करणारे बेशिस्त वागणारे कायदे मोडणारे लोकांना वेटेस धरणारे काम चुकारपणा करणारे मदतकार्यात फ्रॉड करणारे हे साहे सारे देशद्रोहीच गलवणमध्ये घुसलेले सीमेपलीकडचे चिनी घुसखोर आणि सीमे, सीमे अलीकडचे हे हारामखोर दोन्हीही सारखेच अमानुष हात धुवा हात स्वच्छ धुवा असं आई लहानपणी आपल्याला नेहमीच सांगायची आता तेच देशाच्या प्रधानमंत्र्यांना आपल्याला मोठेपणी सांगावे लागेल देशाला भेटसवणाऱ्या अनेक दरवर्षी लाखोंचे बळी घेणारे सतरा प्रमुख आजार रोग रोखण्याचा एक मेव उपाय आहे हात स्वच्छ धुणे काही प्राथमिक संस्कारांची आधुनिक काळातील तीव्र गरज जणून नियतीने अधोरेखित केली आहे प्रधानमंत्र्यांनी सांगितलं म्हणून आपण मोठ्या उत्साहाने टाळ्या वाजवू शकतो दिवे लावू शकतो परंतु त्यांनीच केलेल्या कळकळीच्या अहवालानुसार आपण सार्वजनिक शिस्त पाळू शकत नाही कारण आपल्याला उत्सवी उन्माद आवडतो उथळ कर्मकांड आवडतं संकट काळातही आपण गांभीर्याने वागू शकत नाही भीषण आपत्तीच्या काळात गरजूंना मदत करणे हा सोहळा कसा ठरू शकतो समाजातील विचारी समूहाचा मृत्यू ही सगळ्यात भयानक गोष्ट आहे कोणत्याही समाजात शहाणी आणि विवेकी माणसे ही मुठभरच असतात आणि एकूण समाजाला शानपण लाभतं ते त्यांच्यामुळेच समाजात अधिकारवाणीने सांगू शकणारी अशी ठिकठिकाणची चार माणसे आपण वेगवेगळ्या पातळ्यांवर ट्रोल करून संपवली त्यामुळे आता आपणास कोणाचीही धाक राहिलेली नाही आहे सध्या सोशल मीडियांच्या अतिरेकापासून पोसलेल्या अक्कलशून्य नादनांच्या झुंडी कोणत्याही क्षाण्या माणसाचा आवाज बंद करू शकतात अशा समाजाचे भविष्य काय असणार असा समाज दोंडीने जगतो आणि झुंडीनेच मरतो अनुभव हा सर्वात श्रेष्ठ गुरु आहे हो फक्त तो किंमत खूप मोजतो आणि काही जीवांची किंमत मोजून आणि साऱ्या जगाचं जनजीवन विस्कळीत आणि उद्ध्वस्त होऊनही आपल्याला यातून काही शहाणपणा येणार नसेल तर आपल्या नशिबी यापेक्षा अधिक भीषण आणि बेवारस मरण लिहिलेलं असावं